नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, मार्केट मध्ये टिकायचं असेल शिकलंच पाहिजे। आजची एक्सपायरी जवळपास तुम्ही बघितलं असेल, निफ्टीने इतना यूटर्न मारला, नंतर डेली प्रमाणे परत एकदा एक गोष्ट नोटीस करा, मार्केटची जी स्ट्रॅटेजी होती पूर्णपणे आठवड्यामध्ये मागील जी चालली होती, एक अपसाइड वरन डाऊन साइडला मूव, परत ट्रॅप, परत करेक्शन, म्हणजेच हीच स्ट्रॅटेजी मार्केटनं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल। मार्केटनं काय केलंय मागील आठवड्यामध्ये, जे पूर्णपणे आज गुरुवार पर्यंत सुद्धा बरेच सेशन झालं की मार्केट काय करायचं, अपसाइडला जायचं, एसएल खायचं, आणि सेम स्ट्रॅटेजी मित्रांनो इथे सुद्धा मार्केटनं काय केलंय, यूटर्न घेतला आणि मार्केट डाऊनला आलं। पण मार्केटमध्ये इथे ट्रॅप, आता बऱ्याच जणांना वाटलं मार्केट रिकव्हर होणार, आणि मार्केटमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मार्केटला कारण पाहिजे गुरुवारची एक्सपायरी किंवा शुक्रवार, या दोन दिवशी मार्केटमध्ये जास्ती शक्यता हीच राहते की मार्केटनं जे आठवडाभर काही प्रोग्राम केलेला आहे त्याचा जो परिणाम आहे, मग एक तर अपसाइडला धमाका येऊ शकतो किंवा डाऊन साइडला, आणि आज गुरुवार असल्यामुळे कारणीभूत गुरुवार सापडला आणि गुरुवारी बराबर मार्केटनं डाऊन साइडला कार्यक्रम केलेला आहे। पण आता एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो हा कार्यक्रम कसा, तर सकाळी जर बघितला आपण तर दोन्ही इंडेक्सचं डायरेक्शन जे आहे ते वेगवेगळं होतं। बँक निफ्टीचा जो आहे तो डायरेक्शन डाऊन साइडला होता आणि निफ्टी आहे ते मित्रांनो अप साइडला। पण जसं निफ्टी डाऊनला आली, बँक निफ्टीला कारण मिळालं आणि निफ्टीनं काय केलं, जवळपास -67 पॉइंट डाऊन क्लोजिंग दिलं आणि बँक निफ्टी जवळपास 550 पॉइंटच्या आसपास मायनस मध्ये क्लोजिंग झालेलं दिसून आलं। आता एकंदरीत मित्रांनो मार्केटमध्ये तेजीची अपेक्षा आजच्या दिवशी होती, पण ग्लोबली मार्केटचे जे संकेत आहेत ते म्हणावे तसे आपल्या मार्केटसाठी थोडेसे निगेटिव्हच ठरले, कारण डाऊची जी हाय व्हॉलिटिलिटी दिसून आली आपल्याकडे, त्यानंतर फेडचे व्याजदर जरी त्याच्यावरती त्यांची जी फेडचे पॉवेल जी आहेत त्यांची जी कॉमेंट्री असेल त्याचा परिणाम डाऊ वरती कन्सोलिडेशन हाय व्हॉलिटिलिटी दिसून आला, आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या दिवशी मार्केटमध्ये आजच्या दिवशी बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग सुद्धा दिसून आलं। आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर निफ्टी मित्रांनो, निफ्टीचा इंडेक्स अपसाइडला जाण्याचा ट्राय करत होता, आता निफ्टीमध्ये जरी करेक्शन आणखी डाऊन साइडला कुठे येऊ शकतं, तर मित्रांनो निफ्टीची जी की लेवल आहे मित्रांनो ती की लेवल आहे 18,650। हा महत्वपूर्ण बेस आहे मार्केटना, हा जर बेस सपोर्ट जर नाही हा टिकवला तर निफ्टी आपल्याला येणाऱ्या सेशन मध्ये एक दोन सेशन मध्ये आपल्याला 18,400 पर्यंत जाऊन गेलेली आपल्याला बघायला मिळू शकते, कारण 18,500-18,400 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। पण मित्रांनो विकनेस जर आणखी जाणवलं तर 18,400 खाली जाऊ शकतो, अदरवाइज मार्केटमध्ये निफ्टीमध्ये काही पूर्णपणे विकनेस आला असं काही नाही मित्रांनो। 18,650 ही जी लेवल आहे या लेवलवरनं सुद्धा मार्केट परत एकदा रिकव्हरी होऊ शकते, आणि आजच्या दिवशी मित्रांनो जवळपास निफ्टी ही 18,800 कडे टच करेल असं वाटत होतं, पण बँक निफ्टीनं मित्रांनो आपल्याला पूर्णपणे वीकनेस दिसून आला बँकिंग स्टॉकमध्ये, बँक निफ्टीमध्ये, आणि एकंदरीत निफ्टीला सुद्धा नाईलाजानं तुम्ही बघू शकता डाऊन साइडला आलेली निफ्टी आपल्याला दिसून आली। तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, या मधल्या पट्ट्यामध्ये जर सेम साईडवेज मार्केट असेल शुक्रवारी तर तिकडे पूर्णपणे नो ट्रेड झोन असेल, तिकडे थोडंसं टाळा, आणि एक्सपायरीला मित्रांनो बऱ्यापैकी पेपर ट्रेड मधून बऱ्याच जणांनी चांगला प्रॉफिट कमवला असेल शुक्रवारचं मार्केट, एवढं घातकी असतं की बिगिनर्सचा प्रॉफिट सहजपणे काढून घेतं, त्यामुळे बिगिनर्सनी मित्रांनो एक्सपायरी दिवशी आलेला प्रॉफिट टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि अपेक्षा आहे तुम्ही उद्यासाठी ट्रेड अवॉइड करा पेपर ट्रेड तुमचा। त्यानंतर येऊया बँक निफ्टीमध्ये मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर अगोदर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कालच्या दिवशी आपण बँक निफ्टीचा जो बेस सांगितला होता की लेवल सांगितली होती मित्रांनो 43,920। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि आजच्या दिवशी बऱ्याच जणांनी कालच्या या लेवलला आपल्या इग्नोर केलं असेल मित्रांनो। एक्झॅक्टली तुम्ही जर टेलिग्रामला आले आणि टेलिग्रामला आल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, आपण कालच्या दिवशी जवळपास जो दुपारी आपण टाकली होती लेवल, की या लेवलवरनं मित्रांनो मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन वगैरे सेलिंग चालू होऊ शकते। तर एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही एक मिनिट, आपण टेलिग्रामला सुद्धा अपडेट दिलं होतं मित्रांनो कालच्याच दिवशी, आणि एक्झॅक्टली मित्रांनो तुम्ही बघू शकता या लेवलवरनं 43,919-20 ही लेवल होती, आणि या लेवलवरनं तुम्ही बघितलं असेल तर मार्केटनं कालच्या दिवशी हे केलं नव्हतं, उद्या एक्सपायरी स्पेशल वगैरे आपण टाकलेलं, आणि पूर्णपणे तुम्ही बघू शकता आजच्या दिवशी मार्केटमध्ये जो घमासान प्रॉफिट बुकिंग झालं
आणि त्याचाच परिणाम जर तुम्ही बघितला असेल की दुपारी 1 वाजता आपण काय टाकलं होतं, या दोन ऑप्शन पैकी एक किंग पेपर ट्रेड साठी बनू शकतो. तुम्ही बघू शकता 43800 पीई आणि 800 सीई आणि जवळपास 43800 पीई हा 400 प्लस गेला. 1-3 ला आपण मेसेज टाकला होता, त्यानंतर तुम्ही बघू शकता 1-3 PM ची ही आपली लेवल आहे आणि तुम्ही या लेवल वरनं मार्केटनं परत एकदा तुम्ही बघू शकता रिजेक्शन आल्यानंतर मार्केटमध्ये डाऊन साईडला मोठा फॉल आला आणि एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता आपण जबरदस्त इकडे प्रॉफिट पेपर ट्रेड मधून मिळवलेला आहे. तर मित्रांनो काय, तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपला लर्निंग ग्रुप जॉईन करायचा असेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, हवं त्या ब्रोकर कडे अकाउंट ओपन करा आणि आपला लर्निंग ग्रुप जॉईन करा. आता त्यानंतर येऊया मित्रांनो आपण विकली टाइम फ्रेम वरती येऊया बँक निफ्टीच्या. विकली टाइम फ्रेम वरती आपण मागील याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की मागील वेळेस ज्यावेळेस तुम्ही बघू शकता जे करेक्शन आलं होतं मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता डिसेंबर 2022 जे होतं हाय ज्यावेळेस मार्केटने क्रिएट केला होता आणि तो हाय होता सॉरी 44,000 इकडनं ज्यावेळेस मार्केट डाऊन आलं होतं, तुम्ही बघू शकता हाय म्हणता येणार नाही आपल्याला या लेवलवरनं ज्यावेळेस मार्केटमध्ये विकली टाइम फ्रेम वरती आपण आलेलो आहोत आणि या लेवलला तुम्ही बघू शकता 44,130 वगैरे घरामधून आणि एक्झॅक्टली मार्केटची विकली टाइम फ्रेम बघा तुम्ही, ही क्रॉस करता आली नाही मार्केटला आणि बरोबर मार्केटनं काय केलेलं आहे या लेवलवरनं डाऊन फॉल घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता ही लेवल जी आहे कारण कंटिन्यू मार्केट बघा तुम्ही या लेवलवरनं तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5 आठवडे मार्केट याच सिच्युएशन मध्ये याच लेवलला मार्केट काय करत आहे एक्झॅक्टली इकडे ट्रेंड करत होतं. तुम्ही बघू शकता प्रत्येक वीक बघू शकता इकडे 29 जून, 5 जून त्यानंतर 12 जून नंतर हा जो 15 तारखेचा पर्यंतचा जो हा वीक आहे आजच्या दिवशीपर्यंत ज्यावेळेस आपण गुरुवारची एक्सपायरी बघितली त्या दिवशीपर्यंत मार्केटला अपसाईडला हे करता आलं नाही आणि ही लेवल आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण होती. एक्झॅक्टली त्याच लेवलवरनं मार्केट इकडनं एक रिजेक्शन आलं आणि मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा इतर काही इश्यूमुळे असेल ना पण एक्सपायरी निमित्त झालं, एक्सपायरीला मार्केटनं डाऊन फॉल घेतला आणि आपल्याला तुफान जबरदस्त प्रॉफिट सुद्धा मिळालेला आहे. मित्रांनो या गोष्टीवरती तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लर्निंग ग्रुप जॉईन करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलं पाहिजे. मित्रांनो कालच्या दिवशी आपण ती लेवल टाकली होती ती लेवल तुम्ही फॉलो करायला पाहिजे आणि एकंदरीत आपण 1 वाजता सुद्धा अपडेट दिलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्सपायरीला मित्रांनो 500-400 रुपये जरी प्रॉफिट ग्रीन दिसला की लगेच पेपर ट्रेडसाठी तुम्ही काय करता कधी एक्झिट करू कधी एक्झिट करू. एक्झॅक्टली ती स्ट्रॅटर्जी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या लेवलवरनं एक बॉक्स बनला आणि त्यानंतर मार्केटची जे डाऊन साईडला फॉल आला तिथे आपल्याला जबरदस्त प्रॉफिट मिळालेला आहे. त्यामुळे एक्सपायरीला ज्यावेळेस मित्रांनो प्रॉफिट मिळतो कधीही गडबड करायची नाही. त्यानंतर आपण हा एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला आणि टेलिग्रामला सुद्धा अपडेट दिलं होतं की एक्सपायरी स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो कोणाच्या भरोशावर बसायची गरज नाही, हे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही उपयोगी पडू शकते आणि याचाच दुसरा भाग आपण लवकरच आणत आहोत आणि विथ प्रॅक्टिकली तुम्हाला तिथे पेपर ट्रेड बद्दल दाखवलं सुद्धा जाईल. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे. त्यानंतर जर बघायचं झालं तर मित्रांनो आता उद्यासाठी शुक्रवारसाठी काय, सुरुवातीला बिगिनर्स असाल पेपर ट्रेड मधून जबरदस्त एक्सपायरीला प्रॉफिट काढला असेल तर शुक्रवारी मार्केटमध्ये मुवमेंट असेल तरच तिकडे लक्ष द्या आणि एक ट्रेडपेक्षा जास्त पेपर ट्रेड टाकू नका कारण तुम्हाला गुरुवारचा प्रॉफिट तुम्ही भावनेच्या भारत सहजपणे गमावून बसू शकता. त्यामुळे पेपर ट्रेड मधला प्रॉफिट सहजपणे तुम्ही टिकवायला सुद्धा शिकणं गरजेचं आहे. मित्रांनो एवढं डीपली अनालिसिस तुम्हाला सांगत आहे, आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर कराल ही अपेक्षा आहे. तुमचं एक लाईक कमेंट शेअर आमच्यासाठी मोटिवेशन असतं आणि एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो आता मोठा फॉल आला आहे अर्थात मित्रांनो पूर्णपणे संपला असं काही की नाही की लगेच सेलिंग येईल पण मार्केटसाठी जी लेवल आहे मित्रांनो आता नेक्स्ट जो मूव्ह येऊ शकतो मार्केटमध्ये तर आता हा जो लो आहे हा खूप महत्वपूर्ण आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर मार्केटमध्ये जी सध्याची परिस्थिती आहे त्यानुसार एक गोष्ट लक्षात ठेवा आता मार्केटमध्ये अपसाईडला मूव्ह कुठून येऊ शकतो डाऊन साईडला मूव्ह तर त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला हा जो एरिया आहे मित्रांनो आपल्यासाठी आता हा सपोर्टचं काम करेल 43,750 घरामध्ये हा जो एरिया आहे मित्रांनो हा आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल. इथून थोडंसं झिगझॅग टाईप राहू शकतं मार्केट आणि 43,400 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मार्केटसाठी आता आणि 43,400 हा जर सपोर्ट मार्केटनं घालवला हातचा तर मात्र आपल्याला 43,000 बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकते. पण मित्रांनो काय शुक्रवारचं सेशन तुमच्यासाठी खूप काही शिकवून जाईल त्यामुळे शुक्रवारचा मार्केटचा बिहेवियर बघा. मित्रांनो मार्केटला तुम्ही काही करू नका फक्त वॉच करण्याचं काम करा, मार्केट तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. शुक्रवारची मार्केटची वागणूक बिहेवियर कसं आहे हे अगोदर तुम्ही अभ्यास करा
एक दिवस तुम्ही नाही पेपर ट्रेड केला तरी काय फरक पडत नाही. उद्याचा दिवस तुम्ही एन्जॉय, तुम्ही मस्तपैकी मार्केट कसं बिहेव्हिअर करतं तुमच्यात लेवल्स काढा, त्याच्यावरती स्ट्रॅटर्जी तुमची वापरून बघा. पेपर ट्रेड साठी तुम्ही ट्रेड टाळलेला खूप चांगला, त्या दिवशी फक्त मार्केटचा अभ्यास करा. ग्राफ तुमच्या ज्या लेवल्स आहेत पेपरवरती घ्या किंवा मी असा प्लॅन केला होता, मार्केट त्या दिशेने काम करते का, फक्त मार्केट तुमच्या दिशेने काम करते का एवढंच ट्राय करा. कुठल्याही ट्रेडमध्ये घुसू नका. जर मार्केट मुवमेंट मार्केटमध्ये मुवमेंट नसेल, झिगझॅग असेल तर त्याला सोडून द्या. अदरवाईज मार्केटमध्ये एक ट्रेडपेक्षा पेपर ट्रेड उद्यासाठी तुम्ही ट्राय सुद्धा करू नका, कारण मार्केट शुक्रवारचा प्रॉफिट दिलाय म्हणल्यानंतर काढून सुद्धा घेऊ शकतं. अदरवाईज पॅनिक सेलिंग जर सेम सिच्युएशन राहिली तर मार्केट डाऊन साईडला 43,400 च्या खाली निघाल्यानंतर 43,000 ही की लेवल आहे, या लेवल पर्यंत मार्केट जायचा प्रयत्न करेल. अदरवाईज मधल्या पट्ट्यामध्ये मित्रांनो झिगझॅग राहून हा प्रीमियम खाण्याचं काम करू शकतो साईडवेज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जर उद्या सरप्राईज तेजी आली तर मात्र मार्केट 44,000 जाण्याचा प्रयत्न करू शकतो. सरप्राईजली तेजी म्हणजे मित्रांनो ग्लोबल मार्केटनं जर काही मुवमेंट आपल्याला दिली तर मात्र, कारण आपल्या मार्केटमध्ये एवढा काही इश्यू सध्या तरी दिसत नाही. ऑलरेडी ग्लोबलचा इश्यू जो आहे त्याच्यामुळे साहजिक आहे तिकडचं मार्केट 1% पडलं, 0.5% आपला मार्केट पडू शकतं. आणि एकंदरीत जर बघितलं तर मार्केटची जी सिच्युएशन आहे मित्रांनो या लेवलवरून तुम्ही बघू शकता. आता इथून रिजेक्शन काय येईल किंवा तर मित्रांनो मोठ्या पोझिशनवाल्यांनी कदाचित प्रॉफिट इथे बुक कुठेतरी होणारच होता, कारण कंटिन्यू मार्केट जो झोन फेस करत आहे तो हा झोन आहे. आणि जोपर्यंत हा झोन मार्केट 44,000 वरती जवळपास 44,444,494 हा लेवल जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीला 45,000 टार्गेट सध्या तरी पॉसिबल नाही. पण इम्पॉसिबल नथिंग इज इम्पॉसिबल म्हणतात तसं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बँक निफ्टी जोपर्यंत ज्यावेळेस 44,000 वरती येईल हे टार्गेट सुद्धा अशक्य असं नाही. व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा. आणि मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा, मगच गुंतवणूक करा. मार्केटमध्ये टिकायचं असेल शिकलंच पाहिजे. मित्रांनो युट्यूबला या, व्हिजिट करा, तिथे भरपूर एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आपल्या युट्यूबला दिलेले आहेत. व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही पुढची दिशा ठरवू शकता. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.